राजकीय शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेचा 27 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन होणार आहे. वक्त की पुकार है मिलके चलो या उद्घोषाप्रमाणे राज्यातील बांधव एकत्र आणण्यासाठी 23 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई येथे लिपिक संवर्गीय हक्क परिषदेची स्थापना झाली. शासनाच्या विविध धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम लिपिक वर्ग करतो. शासनकर्त्यास आणि अधिकारी वर्गांना योग्य तो सल्ला लिपिकच देतो. मात्र हाच घटक अनेक वर्षापासून तुटपुंज्या वेतनावर इमाने इतबारे शासनाची सेवा करतो, मात्र मेवा कमी मिळतो. सत्य परेशान करता है लेकिन पराजित नाही. याप्रमाणे सत्यासाठीच लिपिक हक्क परिषदेने लढा सुरू केला आहे. येत्या 27 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर लिपिक संवर्गीय हक्क परिषदेचे महालगार धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला राज्यातून 1 लाख लिपिक तर जिल्ह्यातून 5,000 लिपिक जाणार असल्याचं श्रीशैल तळवार यांनी सांगितलं. आमच्या ज्या विविध मागण्या आहेत, एकूण 13 मागण्या आहेत, त्या 13 मागण्यांच्या संदर्भात अधिवेशनाच्या काळात मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा लढा देण्यासाठी आम्ही उपस्थित राहणार. राज्यातील 1 लाख लिपिक इथं सर्व विभागातील राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय विभागातील सर्व लिपिक समोर जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी मुंबई येथे हक्क परिषदेसाठी उपस्थित राहणार. त्यात महत्त्वाच्या मागण्या म्हणजे आमच्या लिपिक कर्मचा जो गृहवेतन आहे तो गृहवेतन चुकूंच्या काम करतो त्या वेतना त्या वेळेला सुधारणा म्हणून 7वा वेतन लागू करावा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर समान काम समान वेतन, ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एकाच कामाच्या संदर्भात लिपिकाला वेगवेगळा वेळवेतन किंवा वेतन आहे तो समान काम समान वेतन हा एक महत्त्वाचा मागणी आम्ही केले. जुनी पेन्शन सेवानिवृत्ती योजना लागू करणे, 7वा वेतन आयोग लागू करावा, समान काम समान वेतन या धर्तीवर कायदा करावा, जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करावी आणि सर्व कार्यालयातील लिपिकांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, कॅशलेस मेडिकल सुविधा देण्यात यावी, या आणि इतर मागण्या घेऊन ही हक्क परिषद लढा देणार आहे. या पत्रकार परिषदेस नागेश धोत्रे, विजय माने, अल्लाबक्ष शेख आदी उपस्थित होते.